कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसाने पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली असून 27 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. मुसळधार पावसाने जिल्ह्यामध्ये 18 घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी मात्र झालेली आहे. पंचगंगा भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण 84% भरलेलं आहे. गेल्या 24 तासामध्ये गगनबावड्यामध्ये सर्वाधिक 163 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पंचगंगेची पाणी पातळी वाढताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.